नमस्कार। आपल्या भारत देशात स्त्रिया आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी फार उपहासात्मक आहेत। आपल्या देशाला जरी इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं असलं तरीही आपल्या स्त्रिया या हजारो वर्षापासून गुलाम आहेत। इथल्या संस्कृतीच्या आणि पितृसत्तेच्या भारानं लादल्या गेल्या आहेत। त्यामुळे जेव्हा अशा देशामध्ये जिथे जाती व्यवस्था काम करते त्या जाती व्यवस्थेमध्ये दलित स्त्रियांवरचे येणारे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार जेव्हा मीडियामध्ये समोर येतात तर त्यावर विश्वास ठेवावा का नाही यात संभ्रम निर्माण होतो। कारण त्या बातम्या, तो विषय, कोण बोलतोय, तो बोलणारा व्यक्ती कुठल्या बॅकग्राऊंडचा आहे, कुठल्या रिअलिटीचा आहे, जो बोलतोय तो खरंच खरं बोलतोय का नाही यावर नेहमी प्रश्न राहिलेला आहे। त्यामुळे आमच्या दलित स्त्रिया या आजपर्यंत केवळ शांतच राहिलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांची शांतता ही फार कर्कश असूनही ती कुणालाच ऐकू गेली नाही। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचं महत्व आजपर्यंत मला तरी तेवढं जाणवलं नाही, पण यावेळेसचा स्वातंत्र्य दिन मात्र थोडासा उत्साही करणारा आहे। तो कशासाठी? तो म्हणजे द भोंगा या टीमसाठी। द भोंगा हे पोर्टल आता सुरू होतंय आणि त्यामुळे या पोर्टलमध्ये आमच्यासारखे अनेक लोक पुढे येऊन प्रश्न मांडणार आहेत, पुढे येऊन उत्तरं देणार आहेत, पुढे येऊन त्यांचे प्रसंग तुमच्या समोर ठेवणार आहेत। त्यामुळे या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आपल्याला एक स्वातंत्र्याची नवी लेखणी मिळणार आहे यात काहीही संभ्रम नाही। त्यामुळे द भोंगा यांच्या टीमला मी खूप 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 सदिच्छा देते।